हेलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, बरेच दिवसापासून कमळ बनवा अशी रिक्वेस्ट मला खूप सबस्क्रायबर करत होते, त्याप्रमाणे आज आपण हे सुंदरसं कमळ बनवलंय पहा. आणि आपली लक्ष्मीची मूर्ती त्यात किती सुंदर फिट झाली आहे पहा. तर हे कमळ आपण असं सुंदरसं बनवलंय, हा त्याचा मधला भाग पहा, आतला अगदी खऱ्या कमळासारखा आहे. आणि मोठं बनवलंय आपण चांगलं, 4 इंच याची एक एक पाकळी आहे की जेणेकरून माझ्याजवळ जी मूर्ती होती ती सुंदरशी बसेल यात, अशा पद्धतीने कमळाचं फूल केलंय आपण हे. आता हे कमळाचं फूल करण्यासाठी तुम्हाला फक्त 60 ग्रॅम लोकर लागणार आहे, 60-65. तशी 59च लागली आहे मला, पण तुम्ही जास्त म्हणून 65 धरून घ्या. आणि थोडी तार आणि थोडी पिवळी हिरवी ह्या दांडीसाठी आणि केशरी थोडीशी अशी लोकर लागणार आहे आपल्याला. तर असं हे सुंदरसं फूल करायला कमळाचं नक्कीच तुम्हाला खूप आवडेल. मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ खूपच आवडेल आणि तुम्ही नक्की कराल हे कमळाचं फूल दिवाळीच्या आधी आपल्या महालक्ष्मीसाठी, कमळात असलेली महालक्ष्मी करण्यासाठी सुंदरसं फूल आपण हे तयार करू. चला तर मग बघू आपण हे फूल कसं करायचं ते. मित्रांनो, आपण हे फूल कमळाचं करण्यासाठी हे 3 रंग घेतलेले आहेत. बघा, मूळ फूल आपलं या रंगाचं आहे, हे 2 मधला भाग कमळाचा करण्यासाठी आहे. नंतर आपल्याला कात्री लागणार आहे, सुई घेतली आहे आपण 1.75 mm ची, ही बघा 1.75. नंतर अशी तार लागेल तुम्हाला, सोनेरी किंवा पिवळी, आपलं पांढरी कोणती असली तर चालेल. हे फायबर लागणार आहे थोडस, आणि फॅब्रिक फेविकॉल जे आपण नेहमी वापरतो ते. तर आपल्याला एवढ्या वस्तू लागणार आहे. सुरुवात करूया आपण राणी कलरने, आणि आपल्याला सुरुवातीला 21 चेन करायच्या आहेत. सुरुवात केली मी आणि चेन घालू आपण. आता इथे दोऱ्याचा वेढा घेऊन सुई त्यातून टाकली, 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने 21 चेन करून घ्या. या आपल्या 21 चेन झाल्या आहेत मित्रांनो. आता आपण काय करणार आहे, दुसऱ्या चेनपासून 3 सिंगल क्रोशे करा, म्हणजे मुके खांब. तर आपण दुसऱ्या चेन, पहिली चेन सोडून द्यायची, सुईवरची धरायचीच नाही, त्यानंतरची पहिली सोडून दिली आणि दुसऱ्या चेनमध्ये सुई घातली, दुसऱ्या साखळीत दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, 2 टाके आहेत, दोऱ्याचा वेढा घेऊन 2 चा 1 केला, म्हणजे हा झाला मुका खांब. तर असे 4 मुके खांब 4 टाक्यात करायचे आपल्याला. तर हा दुसरा 3 आणि 4, 4 मुके खांब 4 टाक्यांमध्ये केले, 1 1 मुका खांब. आता पुढच्या 3 टाक्यामध्ये अर्धे खांब करायचे, हाफ डबल क्रोशे, म्हणजे दोऱ्याचा वेढा घ्यायचा, त्या टाक्यात घालायचा, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढायचा, म्हणजे 3 टाके होतात सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून एकदम काढायचा. हा झाला पहिला हाफ डबल क्रोशे, दुसरा हाफ डबल क्रोशे, दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं आणि तिन्ही टाक्यातून एकदम काढलं 3. तर 3 हाफ डबल क्रोशे केले, 4 सिंगल क्रोशे केले होते. आता करणार आहे 2 डबल क्रोशे, म्हणजे खांब नेहमीचे. तर खांबासाठी दोऱ्याचा वेढा घेऊन पुढच्या टाक्यात घातलं, परत दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 3 टाके आहे, परत दोऱ्याचा वेढा घेऊन त्यापैकी दोघांमधून काढलं, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन उरलेल्या दोघांमधून काढलं. हा झाला पहिला खांब. तर असे 2 खांब करायचे आहेत आपल्याला. 2 खांब केले. आता पुढच्या टाक्यात 2 वेड्यांचा खांब करायचा, म्हणजे ज्याला आपण ट्रिबल म्हणतो, म्हणून 2 वेडे घेतले, दोऱ्यात सुई घातली टाक्यात, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली. आता 4 टाके आहेत सुईवर, मग दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून काढायचं, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन आणखीन 2 टाक्यातून, परत दोऱ्याचा वेढा घेऊन उरलेल्या 2. हा झाला 1 ट्रिबल. जसं आता जाताना केलं तसंच इकडे करायचं. आता काय काय केलं होतं आपण, 4 सिंगल क्रोशे, 3 हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे आणि 1 ट्रिबल. मग आता तसंच इकडे करू, म्हणून पहिल्या आता 2 खांब डबल क्रोशे, 1 आणि पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे झाले हे. आता 3 हाफ डबल क्रोशे, दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 3 चा 1 एकदम. हा झाला पहिला हाफ डबल क्रोशे, दुसरा हाफ डबल क्रोशे आणि तिसरा. आणि शेवटी आता 4 सिंगल क्रोशे, म्हणजे मुके खांब, 1, 2, 3 आणि 4. 4 मुके खांब झाले. आता फक्त हा कॉर्नरचा टाका उरला. पहिले आपण 21 चेन घातल्या होत्या,
पहिली सोडून दिली म्हणजे 20 टाके उरले खरं तर आणि आपण 19 टाक्यांमध्ये हे काम केलेलं आहे आतापर्यंत. 4 सिंगल क्रोशे, 3 हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, 1 ट्रिबल, तसंच उलटे इकडे म्हणजे 2 डबल क्रोशे, 3 हाफ डबल क्रोशे, 4 सिंगल क्रोशे. आता हा कॉर्नरचा टाका उरलाय तर कॉर्नरच्या टाक्यामध्ये 1 सिंगल क्रोशे, 1 चेन आणि पुन्हा त्याच टाक्यात 1 सिंगल क्रोशे. म्हणजे कॉर्नरच्या टाक्यामुळे 2 टाके आपले वाढले, 2 सिंगल क्रोशे. आता परत जसं या बाजूनी केलं होतं तसं नाही करायचं आहे, आता थोडं वेगळं करायचं आहे. काय करायचं आहे पहा, पुन्हा 4 सिंगल क्रोशे, 3 हाफ डबल क्रोशे, हे तर करायचंच आहे. तर 4 सिंगल क्रोशे करू आपण, 1 दुसऱ्या बाजूनी करत आहे आपण, 2 हा टाका पूर्ण येऊ द्यायचा सुईवर, 2 3 आणि 4 काय केले आपण सिंगल. आता 3 हाफ डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेतला, सुई घातली, मग अशी केलं होतं तसंच, 1 तीनाचा एकदम 1, 2 आणि हे 3, 3 हाफ डबल क्रोशे केले. आता 1 डबल क्रोशे फक्त, 1 डबल क्रोशे आणि पुढच्या 2 टाक्यांमध्ये प्रत्येकी 2-2 डबल क्रोशे. मग पुढच्या टाक्यात आपण 2 डबल क्रोशे करू, 1 खांब केला आणि त्याच टाक्यात दुसरा, 2 खांब एकाच टाक्यात करायचे. आता याच्या पुढच्याही टाक्यात तसंच 2 खांब एकाच टाक्यात, 1 आणि 2, 2-2 खांब केले पुढच्या 2 टाक्यांमध्ये. आता परत 1 डबल क्रोशे पुढच्या टाक्यात, 1 हाफ डबल क्रोशे, 1, 1 टाका सुटला का पाहायचा, सूप टाका नाही सुटू द्यायचा आपण कुठे, हा हे पाय 1 टाका सुटला होता इथे. 3 हाफ डबल क्रोशे करायचे आपल्याला, 1 2 आणि 3. आणि 4 सिंगल क्रोशे, 1 2 3 आणि 4. मग पुन्हा कॉर्नरचा टाका उरला आपला, तर या कॉर्नरच्या टाक्यामध्ये पुन्हा काय करायचं आहे आपल्याला, 1 सिंगल क्रोशे, 1 चेन आणि 1 सिंगल क्रोशे त्याच टाक्यात परत. आता दुसऱ्या बाजूनी करायचंय तसंच, दुसऱ्या बाजूनी हा टाका विणलेला आहे कॉर्नरचा, तो नाही धरायचा पुढच्या टाक्यापासून. 4 सिंगल क्रोशे, जसं या बाजूला केलं तसंच करायचं आहे. आता 2 3 आणि 4, 4 सिंगल क्रोशे, मग 1 हाफ डबल क्रोशे, सॉरी 1 नाही 3 हाफ डबल क्रोशे, 1 2 3 हाफ डबल क्रोशे, मग 1 डबल क्रोशे एका टाक्यात म्हणजे खांब आणि पुढच्या 2 टाक्यात 2-2 खांब. एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. परत पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे, 1 आणि त्याच टाक्यात दुसरा. लक्षात येत आहे. आता पुढच्या टाक्यात 1 डबल क्रोशे, परत 3 हाफ डबल क्रोशे आणि 4 सिंगल क्रोशे, 1 2 3, 3 हाफ डबल क्रोशे झाले. आता 4 सिंगल क्रोशे, 1 2 3 आणि 4.
आणि चार सिंगल क्रश झाल्यावर उरले आहेत आपले टाके इथे. कारण काय तर मगाशी कॉर्नरच्या टाक्यात आपण एक सिंगल क्रश एक चेन एक सिंगल क्रश केलं ना, तर त्यातले उरले आहेत, त्यामुळे पुन्हा त्यातही सिंगल क्रश करायचा. म्हणजे हा पाचवा सिंगल क्रश झाला. आता आपला हा कॉर्नर आलाय, पुन्हा पाच सिंगल क्रोशे केले, मग पुन्हा टोकाच्या टाक्यात सिंगल क्रोशे, एक चेन आणि पुन्हा सिंगल क्रोशे. खाली जो बेस आहे तिथे एक चेन एक सिंगल क्रोशे, एक सिंगल क्रोशे एक चेन एक सिंगल क्रोशे परत असं केलं. मग आपल्या पानाचा पाकळीचा असा आकार झाला. पहा हा मधला भाग छान फुगी झाला असा. आता पुढचे दोन राऊंड जे आहेत, पुढचा राऊंड विशेषतः, त्यात फक्त आपल्याला पाच सिंगल क्रोशे करायचे आहे, बाकी सगळे मध्ये हाफ डबल क्रोशे, शेवटचे पाच पुन्हा सिंगल क्रोशे. तर आपण असंच करणार आहे. आता पाच सिंगल क्रोशे टाक्यात घ्यायचं, हे म्हणजे टाक्याचे दोन्ही बाजू आल्या पाहिजे. पहा असे, तर पहिल्या टाक्यात सिंगल क्रोशे केला, घट्ट घ्यायचा शक्यतोवर, घट्टानी आकार छान येतो मुख्य म्हणजे, आणि लूज असलं की मग त्या पाहिजे तशा वाकत नाही, आपल्याला पाहिजे तसे राहत नाही पाकळ्या. दोन पाच सिंगल क्रोशे करायचे आहेत आपल्याला. तीन चार आणि पाच, पाच सिंगल क्रोशे झाल्यावर बाकी आता मध्ये प्रत्येक एक एक हाफ डबल क्रोशे, काहीच वाढवायचं नाही, काही नाही करायचंय. आणि शेवटचे पुन्हा पाच किंवा सहा, इथून हे पहा कोपरा दिसतोच आपल्याला असा खाच पडल्यासारखी, तर इथून सगळे पाचच टाके आहेत, हे तीन दोन पाच, तर पाच सिंगल क्रोशे. म्हणजे पहिले पाच सिंगल मुके खांब, शेवटचे पाच मुके खांब, आणि मधले सगळे हाफ डबल क्रोशे, म्हणजे अर्धे खांब. तर आपण हे अर्धे खांब करत आहे आता. हे पूर्ण अर्धे खांब करून घ्या, शेवटचे पाच टाके उरेपर. पाच सिंगल क्रोशे झाल्यावर माझे हाफ डबल क्रोशे केले मी कुठपर्यंत, जसं तुम्हाला दाखवलं होतं मी की खाच येईपर्यंत, तर हे अकरा हाफ डबल क्रोशे झाले आहेत. आता इथे उरलेल्या सगळ्या टाक्या सिंगल क्रोशे, तर सहा असतील हे टाके. एक दोन तीन चार पाच आणि सहा, आणि मग कॉर्नरचा टाका. आता या कॉर्नरच्या टाक्यात काय करायचं आपण पहा. आता ह्या कॉर्नरच्या टाक्यात इथे मी सुई घातली वरती, पुन्हा एक सिंगल क्रोशे केला, एक चेन करू आणि परत एक सिंगल क्रोशे पुढच्या कॉर्नरच्या वरच्याच भागात. आपण मध्ये फक्त एक चेन केली. आता परत तसंच पुढच्या बाजूला पाच सिंगल सहा सिंगल क्रोशे करा. एक दोन तीन चार पाच आणि सहा, सहा सिंगल क्रोशे झाल्यावर मधले सगळे हाफ डबल क्रोशे, शेवटचे सहा परत सिंगल क्रोशे, पाचच आणि एक हा वरचा येतो टोकाचा. तर मध्ये सगळे हाफ डबल क्रोशे करा, शेवटचे सहा पाच सिंगल क्रोशे, अकरा हाफ डबल क्रोशे झाले माझे परत. आणि हे शेवटचे आता जे टाके आहेत इथे एक एक सिंगल क्रोशे करणार आहे आपण. सहा टाके असतील हे. एक दोन तीन चार पाच आणि हे कॉर्नरचा सहा. सहा सिंगल क्रोशे झाल्यावर या तिन्ही टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करून घ्या खालच्या बाजूला. एक दोन आणि आता दुसऱ्या बाजूने एकच राहू द्या, एक केलेला सॉरी. आणि दुसऱ्या बाजूनी करायच्या आधी आता हा शेवटचा राऊंड सुरू होत आहे, तर या शेवटच्या राऊंड मध्ये आपल्याला तार घालायची आहे. तर हे पाकळी आपली कमळाची अशी इथपर्यंत तयार झाली आहे, आणि आता शेवटच्या राऊंडला आपल्याला यात तार घालायची आहे. तर तार मी इथे घेतलेलीच आहे,
आणि आपल्याला ती शेवटच्या टाक्यात घाला आधी या बेस कडून, म्हणजे हा जिथे हा दोरा उरलेला असतो ना तो म्हणजे बेस आहे आपला. आणि आपण कसं केलाय पाह, एक पहिला रो फक्त करून घेतला ज्यात आपण ट्रिबल केला होता तो, आणि त्यानंतर असं राऊंड मध्ये केलं, एक राऊंड तो केला दोन्हीकडे सारखं होतं त्यात, आणि हा दुसरा राऊंड केला. पहिले एक रो वेगळा आणि त्यानंतर दोन राऊंड, म्हणजे असे पाच दिसतात इथे. आता हा शेवटचा राऊंड करायचा आहे आणि त्यासाठी आपण इथे तार घातलेली, आणि तार अशी थोडीशी वाकवून घ्या. आणि इथे एक चेन करून ही तार आपण पक्की करू. इथे ही तार अशी वाकवून ठेवा खाली थोडी. आता पुन्हा काय करायचंय, तारे सहित करायचंय फक्त, बाकी तेच आहे आधीच्या राऊंड सारखं, की सहा सिंगल क्रोशे करा या खाचेपर्यंत, मग पुढचे सगळे हाफ डबल क्रोशे, शेवटचे सहा सिंगल क्रोशे. तर आपण पहिले सहा सिंगल क्रोशे करू. एक, हे खालचे बेसचे हे धरू नका, इथून धरा. आता तार आली पाहिजे, हे पहा प्रत्येक टाक्यात तार आली पाहिजे, अशी तार गुरफटली गेली पाहिजे त्याच्यात. दोन, तीन, घट्ट घ्या आणि चार. बघा पाठीमागून कुठेही तार दिसता कामा नये, बरोबर आहे. आता दोन आणखीन करायचे आपल्याला, पाच आणि हे सहा. सहा सिंगल क्रोशे केले. आता पुढचे सगळे हाफ डबल क्रोशे, कुठपर्यंत, शेवटचे सहा टाके उरेपर्यंत. दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं, तार मध्ये आली पाहिजे, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला, तीनाचा एक. तर असे हाफ डबल क्रोशे करून घ्या शेवटचे सहा टाके उरेपर्यंत. ती खास येईपर्यंत आपण करून घेतलाय पहा मित्रांनो, प्रत्येक ह्याच्यात एक एक हाफ डबल क्रोशे. पहिले सहा सिंगल क्रोशे केले, मागून पहा कुठेही आपल्याला तार अशी दिसायला नको इकडे. आता उरलेल्या सहा टाक्यात या खाचेपर्यंत केले, सहा सात जेवढे असतील तेवढे आता सिंगल क्रोशे करा. तार अडकवून, म्हणजे एक, दोन, तीन, चार, एक टाका सुटलाय मध्ये पहा, असं सुटू नाही द्यायचा. चार, पाच आणि सहा. सहा म्हटलं होतं तुम्हाला, सहा उरले बरोबर. तर सहा सिंगल क्रोशे झाल्यावर ही तार अशी थोडी वाकवून घ्या पोटानी. आणि आता या तारेमध्ये आपली इथे जी एक चेनची गॅप केली होती पहा, आपण इथे ही एक चेन घातलेली आहे नुसती, इथे काही सिंगल क्रोशे नाही आहे. तर या एक चेनच्या गॅपमध्ये घालून तीन सिंगल क्रोशे करायचे आहेत तारेत अडकवून. तर या एक चेनच्या गॅपमध्ये आपण तीन सिंगल क्रोशे करू. एक, तिथेच एक चेनच्या गॅपमध्ये. दोन आणि तिथेच तीन. तीन सिंगल क्रोशे केले एक चेनच्या गॅपमध्ये. नंतर या बाजूनी पुन्हा सहा सिंगल क्रोशे, मध्ये सगळे हाफ डबल क्रोशे, शेवटचे सहा सिंगल क्रोशे. तर अशी ही ओळ करून घ्या. आता सहा सिंगल क्रोशे, प्रत्येक वेळेस तार येऊ द्यायची त्याच्या आतमध्ये टाक्यात. एक, दोन, असे सहा सिंगल क्रोशे, मध्ये सगळे हाफ डबल क्रोशे आणि शेवटी पुन्हा सहा सिंगल क्रोशे, एवढं करून घ्या. बघा हे अकरा हाफ डबल क्रोशे करावे लागले मला. आता इथे पुन्हा आपल्याला शेवटचे सहा सिंगल क्रोशे, ती किंवा एक आणखीनही करू शकतो आपण हाफ डबल क्रोशे कॉर्नर येईस्तर. आणि आता उरलेले सगळे सिंगल क्रोशे करणार आहे तार मध्ये घेऊनच. एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा. तुम्हाला म्हटलं होतं की सहा सिंगल क्रोशेची जागा उरेपर्यंत करा हाफ डबल क्रोशे. तर तेवढे सहा सिंगल क्रोशे आपले बरोबर उरले आता. आणि आता हा खालचा कोपऱ्यातला टाका आहे, तर आपल्याला हा सुद्धा टाका घ्यायचा आहे. दुसऱ्या बाजूला सुई घालून आणि या दोनाचा एक करा, म्हणजे हे कमळाची पाकळी आपली पूर्ण झाली.
आता आपण काय करू, हा जरा 4-5 इंच दोरा सोडून कापून घ्या तार, आणि दोरा तार एखादी इंच ठेवून तर आपण साधारण दोराही कापला आणि ही तार सुद्धा आपण वर पहिली जेवढी ठेवली होती तेवढीच ठेवू ही दुसरी, आणि उरलेली कापून घेऊ आणि याची गाठ मारून घ्या. आता हे तारेचं कव्हर आहे मित्रांनो, नुसतं ते दोन ताराही आहेत इथे दिसतात. आता याला असा पीळ देऊन द्या तारेला चांगला, त्याला फेविकॉल लावा आणि हा जो उरलेला दोरा आहे हा त्या तारेभोवती गुंडाळून घ्या. पानाला छान साकार द्या. हे वरचं टोक जे आहे ते असं दोन्ही बाजूनी थोडं दाबायचं म्हणजे त्याला टोक येतं. तार दाबली की तार घातलेली त्यासाठी आपण. आणि तुम्हाला जर आणखीन स्टीफ राहावं पान असं वाटत असेल तर तुम्ही याच्या आधीच्या राऊंडमध्ये सुद्धा तार घालू शकता, म्हणजे दोन्ही राऊंडमध्ये तार घालायची, म्हणजे अगदी जसा हवा तसा तो आकार राहतो त्याचा. आता आपण काय करणार आहे, याच्यावर फेविकॉल घालू थोडं तारेवर आणि मग ते ही लोकर त्यावर लपेटून घेऊ. आता हे दोन्ही भाग घेऊ लोकरीचे आणि त्या तारेवर असे गुंडाळून घ्या. नंतर उलट उलट असंच गुंडाळत या. तो दोरा कापून घेऊ आपण, झालाय तो पुरेसा हाईड. आणि आता वरपर्यंत आलं असं हा दोरा कापून घेते मी. आणि वरपर्यंत आल्यावर त्याची गाठ मारा आणि मग ती तो दोराही आपण हाईड करून घेऊ. म्हणून मी 4-5 इंच सोडायला सांगितलं होतं की जेणेकरून आपण हे सगळं व्यवस्थित करू शकतो. अशी इथे टोकालाच आपण गाठ मारली त्याची, पहा कुठेही दिसत नाही आहे ते. आणि आपण आता हा दोरा छानसा इकडे हाईड करून घेऊ. तर हाईड साधाच करायचा किंवा टॅपेस्ट्री नीडलनी पटकन हाईड करता येतो, नाहीतर असा क्रोशाच्या स्वीनी सुद्धा करता येतो. वर घातला, आता फक्त काढताना ही राईट साईड जिथे आहे ते काळजीपूर्वक काढायचं की फार इकडे दिसायला नको समोरच्या बाजूला राईट साईडला. तर असा हा दोरा हाईड करून घ्या. असा 3-4 वेळा इकडून तिकडे केल्यानंतर हा दोऱ्याचे जे दोन भाग असतात ते वेगवेगळे करून, मागे मी तुम्हाला सांगितलंय की हाईड कसं करायचं, तर हे दोन भाग वेगवेगळे केले. हा एक भाग आणखीन आपण आता उरलेल्या दुसऱ्या जागेतून काढू आणि मग त्याची गाठ मारून घेऊ, कारण सध्या हे दोन्ही भाग एकाच जागेवर आहे, आपल्याला वेगवेगळ्या जागेवर पाहिजे तेव्हाच त्याची गाठ छान मारता येईल. तर हे असे दोन भाग वेगवेगळे केले आपण, एक भाग बाहेर काढला. आणि समोरून बाहेर काढताना थोडं लक्ष ठेवायचं, बरं खराब नाही दिसलं पाहिजे समोरून. आता दोन्ही भाग इकडे आपण गाठ मारून देऊ पाठी बॅक साईडला त्याची आणि दोरा कापून घेऊ. कुठेही दोऱ्याची टोकं दिसायला नको. आणि अशा पद्धतीने कापला की अगदी बारीक कापला तरी उसळून जायची काही शक्यता नसते. तर असं आपलं हे छानसं पान तयार झालं. लक्षात आलं मित्रांनो, आता असे तुम्ही 11 पानं आणखीन करून घ्या. थोडासा आकार द्यायचा असेल तर हातानेच देऊ शकता तुम्ही हे असं पाहिजे तसं तार वाकवून. आणि नंतर आपण जसं मी तुम्हाला एकदा दाखवलं होतं मेणबत्तीवर थोडंसं जाळून हे याचे बाहेर जे खूप सुतसुत निघाले आहेत ते आपण सगळे क्लिअर करू. त्याची दांडी सुद्धा फेविकॉलनी लपेटल्यामुळे ही सुद्धा पक्की झाली आहे. तर अशा 11 पाकळ्या करून घ्या. आता कमळाचा मधला भाग जो करायचा आहे त्यासाठी आपण हे दोन रंग वापरू. आणि या रंगाने फिक्क्या पिवळ्या रंगाने सुरुवात करणार आहे. मॅजिक लुकमध्ये आपण 5 सिंगल क्रोशे करून घेऊ. एक चेन केली आणि 5 सिंगल क्रोशे करा यात मॅजिक लुकमध्ये. 1, 2, 3, 4 आणि 5.
नंतर हा दोरा ओढून रिंग बंद करायची आणि पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं. तर पहिल्या सिंगल क्रोशेशी आपण स्लिप स्टिचनी जोडून घेऊ. हा झाला पहिला रिंग आपली तयार. आता प्रत्येक सिंगल क्रोशेमध्ये दोन दोन सिंगल क्रोशे करायचे. तर एक चेन करा आधी आणि आता प्रत्येक टाक्यामध्ये दोन दोन सिंगल क्रोशे, एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. फिक्का रंग असला जसा हा आहे आता की त्यात थोडं दिसायचा प्रॉब्लेम जातो रिफ्लेक्शनमुळे, पण हे इतकं साधं आहे की त्यात काही दिसण्याचं काम नाही आहे. म्हणून मी घेतला हा रंग, हाच रंग असतो कमळाच्या मध्ये. आता तुम्ही प्रत्येक टाक्यामध्ये दोन दोन सिंगल क्रोशे करा, म्हणजे 12 टाके होतील. सॉरी, 12 नाही, 10 टाके होतील. प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे झाल्यावर शेवटच्या टाक्यात, म्हणजे आपल्या पहिल्या टाक्यात स्लिप स्टिच घालून मी त्याला बंद केला. पुन्हा आता एक चेन. आता पहिल्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे करू आपण, मग एक, पुन्हा दोन, पुन्हा एक, अशा पद्धतीने करायचं. तर या पहिल्याच टाक्यात दोन सिंगल क्रोशे केले आपण, पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे, परत पुढच्या याच्यात दोन, आणि परत पुढच्या याच्यात एक. तर असं दोन एक दोन एक असं पूर्ण करा, म्हणजे मग आपले टाके किती होतील या राऊंड नंतर? 15. आपले 15 टाके पूर्ण झाले आहेत. हे राऊंड झाला आपला. एका टाक्यात एक आणि दुसऱ्या टाक्यात दोन, आणि मग स्लिप स्टिचनी याला जोडलं. तर हे 15 टाके झाले. आता परत एक चेन करू. आता दोन टाक्यांमध्ये एक एक करायचं आणि तिसऱ्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे, एक 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 सिंगल क्रोशे दोन टाक्यात केले, आणि आता तिसऱ्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे करायचे, एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. परत दोन टाक्यामध्ये एक एक, एक दोन, आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे. तर याप्रमाणे करा पूर्ण, म्हणजे आपले टाके किती होतील या राऊंड नंतर? 20. एका टाक्यात दोन टाक्यांमध्ये एक एक आणि पुढच्या टाक्यात दोन, असा राऊंड केला आपण. तर हा शेवटचा टाका यात दोन करायचे आहेत मला. आणि तुम्हाला आठवत असेल तर या राऊंडची सुरुवात आपण एक दोन टाक्यामध्ये एक एक नी केली होती, त्यामुळे बरोबर पूर्ण झाले हे 20 टाके आणि स्लिप स्टिचने जोडला आपण. आता पुढचा राऊंड आपल्याला कसा करायचा आहे? तर तीन टाक्यात एक एक आणि त्याच्या पुढच्या टाक्यात दोन. तर पहिले तीन टाक्यामध्ये आपण एक एक सिंगल क्रोशे करून घेणार, एक दोन तीन. तीन टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे केला आपण, आणि आता या पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे करायचे, एक आणि दोन. परत तसंच तीन टाक्यात एक एक. आता या राऊंड नंतर आपले टाके किती होतील? 25. पाचनी सुरुवात केली होती, 5, 10, 15, 20 आणि हा पाचवा राऊंड आहे. तर इथे 25 झाले आपले. तीन टाक्यात एक एक केला, चौथ्या टाक्यात आता दोन. तर असा हा राऊंड पूर्ण करा. 25 टाके होतील, मोजत जा सारखे. आता आपले 5 राऊंड झाले आहेत मित्रांनो, आणि 25 टाके झाले आहेत आपले. आता आपला पुढचा राऊंड कसा करणार आहे आपण? तर दोन चेन करू आपण, आणि प्रत्येक टाक्यामध्ये एक एक हाफ डबल क्रोशे, किंवा हाफ डबल क्रोशेनी खूप मोठं होईल. एक मिनिट. आपण प्रत्येक टाक्याच्या बॅक लूपमध्ये एक एक, हे पहा असा टाका म्हणजे व्ही सारखं दिसतं पहा, याच्या बॅक लूपमध्ये एक एक सिंगल क्रोशे करू. एक, बघा मी या व्ही पैकी पाठीमागच्या भागात घेत आहे. दोन, परत बघा हा व्ही टाका आहे त्यातला मागच्या भागात, म्हणजे बॅक लूपमध्ये एक एक सिंगल क्रोशे. त्यामुळे काय होईल? तुम्हाला समोर अशी एक रेग मिळेल. तर असं प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा, पण बॅक लूपमध्ये. बघा परत हा व्ही सारखा टाका आहे, त्याच्या पाठीमागच्या बाजूला सुई घालून एक सिंगल क्रोशे करायचा. तर असा हा राऊंड पूर्ण करा. 25 टाके होतील, 25 राहतील. आपला हा सहावा राऊंड झालाय. पहा प्रत्येक टाक्यात आपण एक एक सिंगल क्रोशे केला बॅक लूपमध्ये, आणि त्यामुळे आपल्याला हे इथे एक छान असं डिझाईन मिळालं. पहा अशी लाईन मिळाली आहे वर. आपण आता हे बंद करायचं. पहिल्या टाक्या जो होता आपला, त्याच्या बॅक लूपशी सुई घालून आपण ह्याला स्लिप स्टिचनी बंद करून टाकला. आता हा टाका थोडा मोठा करून ठेवा, आणि इथे आपल्याला या वरच्या तयार झालेल्या गोलावर डार्क केशरी रंगाने, म्हणजे हा जो दुसरा रंग मी तुम्हाला दाखवला होता ना, तर यांनी आपल्याला असे एम्ब्रॉयडरी सारखे गोळे करून घ्यायचे. फक्त एक मध्ये 5 त्याच्या आजूबाजू, आणि शेवटच्या राऊंडला पुन्हा 5, असे आपल्याला 5 गोळे करून घ्यायचे डार्क केशरी रंगाने.
तर आपण टॅपेस्ट्री नीडल मध्ये ही हा दोरा ओन घेऊ डार्क केशरी आणि पुढचं जे काम आहे आपलं ते आपल्याला फेंट पिवळ्यांनी नंतर करायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला हे डार्क केशरी करायचं आहे. कारण काय याचं की आपण आता तो आकार निमूळता करत जाणार आहे आणि एकदा आकार निमूळता झाला याचा की मग आपल्याला हे वरती डिझाईन करणं शक्य होणार नाही. म्हणून आधीच आपण हे डिझाईन करून घेऊ आणि मग त्याचा आकार निमूळता करू. तर आपण असं डार्क केशरी रंग ओवून घेतला याच्यात आणि साधं एम्ब्रॉयडरी जशी आपण करतो तशी एम्ब्रॉयडरी करून मध्ये मी एक दाखवते करून तुम्हाला. हे मध्यभागी याच्या सुई काढली आपण. हा केशरी दोरा इथे मध्यभागी पांढराही एक दोरा फिका पिवळाही आहेच तर त्याच्याशी गाठ मारून घेतली याची. आता आपण अळी टाका जसा करतो तसं साधारण करायचं. आपल्याला ठिपका आला पाहिजे. जर तुमच्याजवळ मणी असतील छान केशरी रंगाचे बारीक अगदी तर ते जर इथे असे मी जसे सांगितले तसे ओले तरी चालेल. तर हे मी दोन वेढे घेतले फक्त अळी टाक्यासारखे आणि आपण हा परत सुईनी इथे पाठीमागे म्हणजे हे एक मण्यासारखं डिझाईन तयार झालं. दिसतंय असे. आता काय करू आपण याच्या आजूबाजू पाच म्हणजे इथे इथे साधारण अंदाजे अंतर समान अंतरावर पाच आणि शेवटच्या राऊंडला पुन्हा पाच असे दहा आपण असे ठिपके अजून करून घेऊ. एकदा पुन्हा बघा आपण इथे आता सुई काढली मी दोरा नंतर जवळच त्याला एक टाका घ्यायचा सुई काढायची बाहेर राईट साईडला. दोनच वेढे घेतले किंवा तीन घ्या फार तर फार. तीन वेढे घेऊन आपण हा धरून ठेवायचा इथे बोटाने आणि ही सुई ओढून घ्यायची. आणि पूर्ण झालं की असा एक मण्यासारखं छोटस तयार होत. तर ते आपल्याला त्याच्या जवळच्याच कुठेतरी आपण त्याला परत सुई आतमध्ये घालायची. म्हणजे असा मण्यासारखं छान तयार होईल. तर असे जसं मी तुम्हाला सांगितलं तसं पाच आजूबाजून पाच शेवटच्या राऊंडवर एवढे मी करून घेते. बघा असे पाच झालेत माझ्या आजूबाजू. आता या शेवटच्या राऊंडच्या तिथे मध्ये मध्ये या पाचच्या मध्ये मध्ये असे इथे आपण करून घेऊ. हा जो आपण बॅकलूप मध्ये केलाय त्याच्या आधी तर असं इथे आता एक एक असेच मोती मण्यासारखे लावून घेऊ. जर तुम्हाला जसं मी सांगितलं तसं तुमच्याजवळ जर केशरी ऑलरेडी असेल मणी बारीक तर ते जरी लावले तरी चालतं. तर जसं मी इथे केलं दोघांच्या मध्ये तसे या दोघांच्या मध्ये इथे इथे असे दोनच्या मध्ये मध्ये करून घ्या पाच आणखी. हा बघा मित्रांनो आपलं हे पूर्ण झालं एम्ब्रॉयडरीचं काम करून. आता आपल्याला हे कमी कमी करत जायचंय म्हणजे याचा आकार असा निमूळता आणायचा आहे कोन सारखा. तर आपण आता तीन चेन करू आणि पुढचं सगळं आपल्याला डबल क्रोशी मध्येच करायचं आहे. तर तीन चेन केल्या मी आणि पुन्हा बॅकलूप मध्ये एक एक डबल क्रोशे करत जाऊ आपण प्रत्येक टाक्यात. तर आता या टाक्याचा पहिला बॅकलूप मध्ये डबल क्रोशे केला एक. बॅकलूप म्हणजे तुम्हाला सांगितलंय जसे मगाशी बॅकलूप मध्ये सिंगल क्रोशे केले तसेच आता बॅकलूप मध्ये डबल क्रोशे करायचे. म्हणजे टाक्याच्या मागच्या भागाला सुई घालायची. परत पहा दोऱ्याचा वेढा घेतला. हा व्ही सारखा टाका आहे तर याच्या पहा व्ही सारख्या टाक्याच्या बॅक साईडला म्हणून बॅकलूप मध्ये म्हणतात त्याला. तर असं प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करून घ्या. बघा मित्रांनो आपला ही ओळ खांबाची पूर्ण झाली आहे आणि 25 खांब आले आपले. शेवटी स्लिप स्टिचनी मी याला बंद करणार आहे क्लोज राऊंड. आता आपल्याला पुढच्या राऊंड पासून कमी कमी करायचे आहेत टाके. तर आता पहिल्यांदा परत तीन खांब करू आपण सॉरी तीन चेन करू नंतर तीन टाक्यात एक एक खांब. तर हा पहिला खांब झालाच आहे आपला. तर दुसरा पुढच्या टाक्यात एक आणि हा दोन. दोन टाक्यात म्हणजे एकूण दोन टाक्यात टू डी सी टॉग म्हणजे दोन खांब एकत्र विणायचे. तर एकत्र कसे विणायचे दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तीनाचे दोन केले. असंच परत पुढच्या याच्यात तीनाचे दोन केले आणि आता तीन टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढलं म्हणजे हे तीन तीनाचा आपला दोनाचा एक झाला टू डी सी टॉग. दिसतंय इथे. त्यामुळे तीन टाक्यात एक एक डीसी. परत पुढचे पहा आता तीन टाक्यामध्ये एक एक खांब डबल क्रोशे
एक दोन आणि तीन तीन टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे केला आणि पुढच्या दोन टाक्यातला डबल क्रोशे एकत्र परत एकदा पहा हा इनकम्प्लीट डबल क्रोशे केला म्हणजे फक्त तीनाचे दोन केले पुढच्याही टाक्यात सुई घालून इनकम्प्लीट डबल क्रोशे केला तर दोन इनकम्प्लीट आणि एक आधीचा टाका होता दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढायचं हा झाला टू डी सी टॉप परत तीन टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे एक दोन मग आता 25 टाके होते आपले आणि त्यापैकी पाच पाचचे गट करत आहे आपण तीन टाक्यांमध्ये एक एक आणि पुढचे दोन एकत्र म्हणजे पाच झाले तर पाच मध्ये एक कमी होत आहे म्हणून एकूण पाच टाके आपले कमी होतील तर पाच टाके कमी झाल्यामुळे या राऊंड नंतर तुमचे टाके किती असणार आहे 20 टाके मोजत चला नेहमी म्हणजे आकार बिघडत नाही हा दोनाचा एक केला मी परत हे रिपीट करा तीन टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे आणि शेवटी चौथ्या पाचव्यात दोनाचा एक बघा आपलं हे दोन राऊंड झालेले टाके कमी केले आपण या राऊंड मध्ये याच्या आधीच्या राऊंड मध्ये प्रत्येक टाक्यावर एक एक खांब केला आता कसं केलं हा राऊंड की तीन टाक्यात एक एक खांब आणि चौथा पाचवा एकत्र आता काय करायचं आपल्याला दोन टाक्यात एक एक खांब म्हणजे हा पहिला खांब केला दुसरा केला दोन टाक्यात एक एक खांब आणि पुढचे दोन खांब एकत्र टू डी सी टॉप हा इनकम्प्लीट डबल क्रोशे केला पुढच्या टाक्यात पुन्हा इनकम्प्लीट डबल क्रोशे केला आणि हा दोनाचा एक केला आता असा हा राऊंड पूर्ण करा म्हणजे हा राऊंड पूर्ण झाला की तुमचे टाके किती होणार आहेत 15 दोन टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे एक आणि दोन आणि पुढच्या दोन टाक्याचा डबल क्रोशे एकत्र म्हणजे हा इनकम्प्लीट डबल क्रोशे हा इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि तीनाचा एक तर असं पाच वेळा करावं लागेल म्हणजे टाके होतील आपले 15 कसा केला आपण हा राऊंड दोन टाक्यात एक एक डबल क्रोशे म्हणजे हे पुढच्या टाक्यात आता करू आपण एक आणि दोन दोन टाक्यात सिंगल डबल क्रोशे आणि पुढच्या दोन टाक्याचे डबल क्रोशे एकत्र म्हणजे हा इनकम्प्लीट डबल क्रोशे करा पुढच्याही टाक्यात एक इनकम्प्लीट डबल क्रोशे करा आणि मग तीनाचा तिन्ही टाक्यातून घालून एक करा आणि आता राऊंड पूर्ण झाला स्लिप स्टिचनी पहिल्या खांबासोबत म्हणजे तिसऱ्या चेनसोबत जोडून घ्या बघा आपण आता हा आकार असा कमी कमी निमुळता होत चाललाय दिसतोय मित्रांनो आता पुढचा राऊंड आपल्याला काय करायचा आहे परत तीन चेन करा म्हणजे तो पहिला खांब झाला आणि पुढच्या दोन टाक्यातले खांब एकत्र म्हणजे हा इनकम्प्लीट डबल क्रोशे एक इनकम्प्लीट डबल क्रोशे दोन आणि दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढला परत पुढच्या टाक्यात एकच खांब आणि पुढच्या दोन टाक्याचे खांब एकत्र म्हणजे पुन्हा इनकम्प्लीट डबल क्रोशे एक इनकम्प्लीट डबल क्रोशे दोन आणि ते एकत्र म्हणजे हा राऊंड झाला की आपले टाके किती असणार आहेत 10 एका टाक्यात एक पूर्ण खांब आणि पुढच्या दोन टाक्यात दोन अपूर्ण खांब आणि ते एकत्र आता हे शेवटचे असे दोनदा येतील अजून ते एवढे पूर्ण करू आपण शेवटी जरा जड जातं करायला कारण हात ठेवायला जागाच नसते तिथे तर आपण असं बोट मध्ये घालून ठेवायचं म्हणजे बरोबर येत आपल्याला हे दोन एकत्र आता परत या टाक्यात एक आणि हे दोन एकत्र पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे आणि शेवट आता हे या दोन टाक्याचा डबल क्रोशे एकत्र इनकम्प्लीट पुढचा इनकम्प्लीट आणि दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढला आता हे पूर्ण झाला राऊंड पहिल्या टाक्याशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचने आपण याला जोडून देऊ किती छान आकार झाला पहा तुमचा दिसतं मित्रांनो आता आपल्याला याच्यात फायबर भरायचं आहे ते मी भरून घेते हे फायबर मी तुम्हाला दाखवलं होतं लागणार आहे म्हणून तर हे फायबर आपण यात भरून घेऊ तर असं सुईच्या टोकांनी किंवा पेननी वगैरे आत घालून फायबर आपल्याला त्यात भरून घ्यावं लागणार आहे हा दोरा धरून ठेवा हातात आणि हा असं फायबर
पेननी किंवा स्वीच्याच दुसऱ्या टोकांनी प्लॅस्टिकचं टोक असलं तर त्यांनी छान जमतं, तर त्यांनी वगैरे आपण फायबर भरून घेऊ. पेनपेक्षाही माझ्या बोटांनीच जात आहे. तर असं यात फायबर पूर्ण भरून, हे माझं पूर्ण झालंय मित्रांनो. यात फायबर भरून आपला मधला भाग पूर्ण तयार झालाय. पहा छान दिसतो. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, इथे जे आजूबाजू असे केशरी काय म्हणता येईल त्याला पराग असतात बारीक बारीक तुरे, तर ते करण्यासाठी हा केशरी रंग जो आहे साधारण याच्या दुप्पट लांब घ्यायचा, म्हणजे एवढा एवढा, तर एवढा एक तुकडा असे साधारण 25-30 तुकडे करून घ्या. चार चार तुकडे आपण एकेका वेळेस लावू. तर असे मी साधारण 25-30 तुकडे करून घे. तर असे मी चार चार तुकडे करून घेतले. पहा 4 इंचाचे साधारण, किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्या दुप्पट आले पाहिजे असे. आता आपण काय करणार आहे, हे चार चार पदर एकदम या टाक्यात घालून एक एक सिंगल क्रोशे करत जाणार आहे या 10 टाक्यांमध्ये. आपण हा टाका आधी लहान करून घेतला ओढून. आता आपल्याला हे चार पदर एकदम असे दोऱ्यावर ठेवायचे, निम्मा भाग करून बघा असे सरकवायचे ते काठाला, आणि मग पुढच्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशे करायचा अशा पद्धतीने. आता परत पुढच्या टाक्यामध्ये, पुढच्या टाक्यात घालायच्या आधी या दोऱ्यावर परत हे असे चार पदर ठेवा. चारच ठेवायचे प्रत्येक वेळेस सारख्या अंतरावर मोजून. नंतर आपण पुढच्या टाक्यामध्ये सुई घातली. बघा टाक्याचे दोन्ही बाजू आल्या पाहिजे सुईत, आणि पुन्हा आपण सिंगल क्रोशे करून घेणार आहे. असे आपल्याला ते तुरे आणता येतील. तर असे हे 10 टाके आहेत, तर 10 टाक्यांमध्ये सिंगल क्रोशे करून घ्या. म्हणून मी तुम्हाला 40 करायला सांगितलं. ते आणखीन एकदा दाखवते मी तुम्हाला. पुन्हा बघा, आता हे चार पदर म्हणजे चार लोकरीचे तुकडे घेतले मी, या फिक्या पिवळ्या दोऱ्यावर ठेवायचे. हा बोटाला गुंडाळून घ्या, हे चार पदर जवळ करून घ्या असे सारखे, आणि पुढच्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशे करायचं. ते आत राहू द्यायचे, आणि पुढच्या टाक्यामध्ये पहा दोरा इथे आहे आपली सुई, तर या पुढच्या टाक्यात घातलं आणि सिंगल क्रोशे, दोन्ही टाक्याचे दोरे आले पाहिजे आणि सिंगल क्रोशे करून घ्यायचं. तर हे माझे 3 याच्यात करून झाले. आता असे उरलेल्या 7 याच्यात करा, आणि मग आपण हे असे वर आणणार आहे, म्हणजे याचे हे आपले कमळाचे तुषार तयार होतील. आणि मग असेंबल कसं करायचं ते मी तुम्हाला नंतर दाखवते. मित्रांनो, हे माझं पूर्ण झालंय पहा करून. आता इथे मी गाठ मारून देते आधी, आणि कात्रीने कापूनही घेऊ आपण ते. आता बघा मित्रांनो, आपलं हे असं दिसणार आहे समोरून. हा दोरा हवा तर मी मध्यभागी काढून घेते यातला. म्हणजे आपल्याला गाठ बांधायला सोपं जाईल, आणि हे असं दिसतं. आता काय करू आपण, हे सगळे सारखे तोडून कापून घेऊ, आणि याच्या लेव्हलला जेवढी ही आहे ना उंची त्याची, तेवढ्या लेव्हलला हे आपण असं कापून घेऊ या टाईपने. तर एवढं मी पूर्ण कापून घेते. बघा मित्रांनो, हे असं दिसतं आपलं. आता याच्या याला आपल्याला एक रॉड लागणार आहे, म्हणजे हिरवा कोण दोरा, सॉरी हिरवा कागद लपेटलेला असा लोखंडी एक बार मिळतो फुलांची दांडी म्हणून. किंवा तुम्ही पण करू शकता अशी, समजा तुमच्याजवळ एवढी जाड तार नसेल तर पातळ तारेलाच आपल्या कापूस गुंडाळून घ्यायचा, आणि मग ती तार आपण त्यावर हिरवा दोरा लपेटून अशी बनवून घ्यायची. किंवा अशी रेडीमेड सुद्धा मिळते, ती घेतली तरी चालेल. आता आपण याच्या वरच्या टोकाला थोडस फेविकॉल लावू, आणि ते टोक आपण याच्यात घालणार आहे पहिल्यांदा. तर आपल्याला पहिले यात थोडं फेविकॉल लावणार आपण या टोकाला.
आणि आता हे फेविकॉल लावलेलं टोक आपण याच्या आतमध्ये घालणार आहे. आणि आता आपण उरलेल्या याच्यात हा जो दोरा आहे आपला फिक्का पिवळा हा इथे लपेटून देऊ असा. तर याला थोडस फेविकॉल लावून मी हे लपेटून घेते. आता आपल्याला याच्या भोवती एक एक पाकळी आपली लावायची आहे, ज्या आपण केल्या आहेत ना त्या. तर या 12 पाकळ्या आपण केलेल्या आहेत, तर या 12 पाकळ्या आपल्याला लावायच्या आहेत. तर सुरुवातीला एक एक पाकळी अशी चिकटून घ्या आधी. बघा, आज ज्या पाकळ्या लावणार आहे आपण त्याचा राईट साईड समोर आली पाहिजे अशा पद्धतीने, आणि मग हिरव्या दोऱ्यांनी आपण ते लपेटून घेऊ. अशा 5 पाकळ्या आतमध्ये आणि 6 बाहेर अशा आपण लावणार आहे. तर अशा पद्धतीने 5 पाकळ्या लावून पूर्ण आपल्याला हा राऊंड करायचा आहे. तर अशा मी पाकळ्या लावून घेते आता. तर आपण हे लावण्याचं काम हिरव्या दोऱ्याने करणार आहे, कारण आपल्याला दांडी शेवटी हिरवीच करायची आहे वरती. तर आपण पहिले ही पाकळी घेऊ एक आणि थोडं फॅब्रिक फेविकॉलनी चिकटवून देऊ आधी. आणि हा जो हिरवा रंग आपण एक घेतलेला आहे, डार्क हिरवा आहे काळपट, तर यांनी हे गुंडाळून घेऊ. घट्ट गुंडाळा असं, कारण ती पानं मोठी आहेत कमळाची असल्यामुळे, तर ती हल्ली नाही पाहिजे आणि शेप त्या फुलाचा व्यवस्थित आला पाहिजे. तर असं 1/2 सेंटीमीटर वगैरे असं गुंडाळून घ्यायचं. आता दुसरी पाकळी लावू आपण इथे. थोडस फॅब्रिक फेविकॉल लावून चिकटून घ्यायचं आणि एक गम म्हणून मिळते ती पण त्यांनी खूप सुंदर चिकटत. तर तुमच्याजवळ ती जर गम असेल, गन असते ती गमची, तर ती जर असेल तर त्याने पण खूप सुंदर ते चिकटवता येतं. तर तसंही तुम्ही चिकटवलं तरी चालेल. दुसरी पाकळी आपण लावू, थोडीशी ओव्हरलॅप करू एकमेकावर, म्हणजे एकावर एक येईल अशी, आणि पुन्हा यांनी दोऱ्यांनी याला गुंडाळून घेऊ. मग पुढची पाकळी घ्या अशीच. आधी थोडंसं फेविकॉल लावून हे आधी चिकटून घ्यायचं इथे आणि मग त्याला दोऱ्यांनी लपेटायचं. मला वाटतं तुम्हाला येईल आता हे कसं कशा पद्धतीने सगळ्या पाकळ्या याला शिवायच्या ते. बघा, अशा 3 पाकळ्या झाल्यात माझ्या शिवून. आता अशी चौथी आणि एक आणखीन अशा 5 पाकळ्या आपण याला शिवून घेऊ. आधी थोडस फेविकॉल लावून चिकटून घ्यायचं आणि मग त्याच्यावर आपली पाकळी दोऱ्यांनी पक्की करायची. तर अशा पद्धतीने पहिला राऊंड करून घ्या आधी 5 पाकळ्या बांधून. बघा मित्रांनो, 5 पाकळ्या माझ्या अशा शिवून झालेल्या आहेत. आता पुढच्या 6 अशा मध्ये मध्ये तुम्हाला शिवायच्या आहेत आणि त्याचा अँगल असा ओपन ठेवा इकडे, याचा असा थोडा क्लोज केला आपण. आणि या पाकळ्या अशा 6 शिवून त्याला प्रत्येक पाकळीला आधी थोडस फेविकॉल लावायचं. आणि तुम्हाला या आतल्याही पाकळ्या समजा याला आणखीन थोड्या चिकटव्या असं वाटत असेल, तर आतमध्येही तुम्ही या पाकळ्या एकमेकांना थोड्याशा अशा चिकटून घेऊ शकता या पद्धतीने. तर आपण हे पूर्ण 6 पाकळ्या मी शिवून म्हणते त्याला लपेटून घेते.
आणि मग तुम्हाला दाखवते कसं दिसतं। सगळ्या कळ्या पाकळ्या माझ्या बांधून झाल्या आहेत। आता हा हिरवा दोरा आपण या पूर्ण दांडीला कव्हर करून घेऊ। असा पूर्ण दांडीला हा हिरवा दोरा कव्हर करून घ्या। कोणत्याही रंगाचं थोडं डार्क याहून किंवा शेवाळी टाईपचा कलर असला तरी चालेल। माझ्याजवळ सध्या जो रंग होता तो मी घेतलेला आहे। तुम्ही कोणताही हिरवा शेड कोणती तुम्हाला जी असेल अवेलेबल ती घ्या आणि हा पूर्ण याला कव्हर करून घ्या। मग मी थोडासा आकार कसा द्यायचा ते नंतर सांगते। बघा मित्रांनो, आपलं हे सुंदर कमळाचं फूल झालेलं आहे। आता आपल्याला जर हवं असेल की हे थोडेसे पाकळ्या आणखीन एकमेकांना चिकटलेल्या राहाव्या तर आपण याला थोडस इथे डिंक लावून अशा या पाकळ्या एकमेकांना चिकटून घेऊ शकता। हाता लावल्या लावल्याने दिस राहणार त्या चिकटलेल्या, पण नंतर त्या तुम्हाला अशा चिकटवता येतील। तर अशा आपण या पाकळ्या एकमेकांना थोड्याशा चिकटवून घ्यायच्या। इथे मी प्रत्येक ठिकाणी थोडंसं हे फॅब्रिक फेविकॉल टाकून अशा चिकटवून घेणार आहे या पाकळ्या, म्हणजे जेणेकरून तुमचं सुंदरस कमळ असं तयार होईल। तर मित्रांनो, मला वाटतं तुम्हाला खूप आवडलं असेल हे कमळ करायला आणि हे नक्की तुम्ही कराल आणि आपल्या महालक्ष्मी यात ठेवता येईल तुम्हाला दिवाळीला। तर असं हे सुंदर कमळ तुम्हाला, आणि तुम्हाला जर समजा थोडंसं बंद टाईपचं हवं असेल तर तुम्ही या पाकळ्या अशाच वळवू शकता। तर आतल्या पाकळ्या थोड्याशा अशा आत वळवून आणि बाहेरच्या बाहेर वळवून अशा सुंदरसा आपल्याला दुसऱ्या टाईपचे कमळाचा आकार मिळू शकतो, या टाईपचा पा। तर असं तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता। आणि खूप आवडलं असेल मित्रांनो तुम्हाला, नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये। आणि हो, चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, कॉमेंट लिहायला विसरू नका बरं। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। Thank you.